सराव संच 7.5 यातील आपण पहिलं उदाहरण पाहणार आहोत. मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटल मध्ये 10,7,5,3,9,6,9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा. तर आपण या ठिकाणी सरावचं सूत्र वापरणार आहोत आणि म्हणून मध्य बरोबर 10 + 7 + 5 + 3 + 9 + 6 + 9 आणि सर्व प्राप्तांकांची संख्या ही 7 आहे म्हणून आपण त्याला त्यांची त्यांच्या बेरीजला आपण 7 ने भागणार. सर्व प्राप्तांकांची बेरीज 49/7 आणि म्हणून मध्य बरोबर 7 आणि म्हणून दिलेल्या सामग्रीचा मध्य बरोबर 7 क्विंटल. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण पाहूया. गणिताच्या गृहपाठात 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण खालील प्रमाणे आहेत. या ठिकाणी 99, 100, 95, 100, 100, 80, 90 यावरून मिळालेल्या गुणांचा बहुलक काढा. तर आपण दिलेली सामग्री ही चढत्या क्रमाने लिहू. चढता क्रम मध्ये आपण सुरुवातीला सर्वात लहान प्राप्तांक 80, नंतर 90, 95, 99, 100 3 वेळा, म्हणजे सर्वाधिक वेळा येणारा जो प्राप्तांक आहे तो 100 आहे. सर्वाधिक येणारा प्राप्तांक 100 आहे म्हणून सामग्रीचा बहुलक हा 100 आहे. आता आपण सांगू उदाहरण पाहू. एका हॉकी खेळाडूचे 9 सामन्यात केलेले गोल खालील प्रमाणे आहेत. 5-4, 0-2, 2-4, 4-3-3 यावरून मध्य मध्य व बहुलक काढा. तर सुरुवातीला आपण मध्य काढू. या ठिकाणी मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 5 + 4 + 0 + 2 + 2 + 4 + 4 + 3 + 3 आणि सर्व प्राप्तांकांची संख्या ही 9 आहे म्हणून आपण 9 ने भागणार. बरोबर मध्य बरोबर या ठिकाणी 9, 11, 13, 21 आणि 6, 27 27/9 = 3 म्हणजेच दिलेल्या सामग्रीचा हा जो मध्य आहे हा 3 आहे. आता यानंतर आपण मध्य काढू. मध्य काढण्यासाठी आपल्याला दिलेली सामग्री ही चढत्या क्रमाने लिहावी लागेल. दिलेल्या सामग्रीचा चढता क्रम. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण लहान प्राप्तांक घेऊ. लहान प्राप्तांक 0 आहे. एकच वेळा आलेला आहे तो. 2 2 वेळा आलेला आहे. 3 2 वेळा आलेला आहे. 4 3 वेळा आलेला आहे. आणि 5 1 वेळा आलेला आहे. आता या ठिकाणी प्राप्तांकांची संख्या 9 आहे म्हणजेच मध्यभागी येणारी जी संख्या आहे ती 5 नंबरची आहे. 1 2 3 4 5 म्हणजे दिलेल्या सामग्रीचा मध्यक दिलेल्या बरोबर 3. आता आपण बहुलक काढणार आहोत. तर बहुलक काढताना सुद्धा आपल्याला या चढत्या क्रमाचा उपयोग होणार आहे. या ठिकाणी ह्या चढत्या क्रमाचा जर आपण नीट निरीक्षण केलं तर 4 हा अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे आणि म्हणून दिलेल्या सामग्रीचा बहुलक हा 4 आहे. दिलेल्या सामग्रीचा
बहुलक बरोबर चार।